कारंजामध्ये दरोडेखोरांनी मध्यरात्री एका फार्म हाऊसवर दरोडा टाकलाय. दरोडेखोरांनी एका व्यक्तीवर चाकू हल्ला करून 55 पोते सोयाबीन आणि सोनं असा लाखोंचा ऐवज लंपास केलाय. नारा शिवारातील वागोड्यात ही घटना घडली. दरोडेखोरांच्या चाकूल्यात गोपाळ पालिवाल यांच्या पोटावर गंभीर जखम झाली. त्यांना उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले. दरोडेखोरांनी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस या दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.